अरे काय सांगायचं मित्र, गाव जत्रा आली म्हणल्यावर आता काय सांगायचं, गाव जत्रा आली म्हणलं धावत पळत म्हणलं तुमच्याकडे यावा यावा. बद्दल काय झालं माहित आहे का? आपल्या गावाला किती बोलतो प्रेर मोठे डबर डबऱ्यात एक माणूस पडला त्या डबऱ्यात एक माणूस पडला. त्या माणसाला सगळं गावच्या गाव गोळा झालं. त्या माणसाला बघून हसायला लागलं. काय बोलतोय? अरे सगळं गाव बघून त्या माणसाला असा लागलं कोणी बहादर नाही असलो. अरे मला एक सांग, टीपी घाल पाहिजे. टीपी हा मी ना असलो पण मला एक सांग, हा तू का हसत नव्हता? मी का असलो नाही माहिती आहे का? सांग बघू. त्या डबऱ्यात मीच बोललो तुझ्या. असं बोलायला आलंय का? अरे तसं नाही बाबा, मित्राची मित्राला भेटे आणि मनाला संशय पेटे. पण बाबा टिंगल केले जर कोण सिंगल पाजत नाही ते खरंय. आपण जाऊ एकाल दोघं आपण जेव्हा जेव्हाचा मित्र होईल पाटोळ्यांना ताब. अरे आपला जेव्हा जेवलोक मित्र गोविंद पाटोळ्यांना ताबडतोब बोलून घेऊया आणि त्यांचा काय विचार आहे ती पाहूया आणि फुटल्या कामाला लागूया त्यांना हाक मारून घेतो मी. हा गोविंद पाटोळे राम राम शिर्के राम 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 राम. पांड्याचा वास सुटलाय, तू खाल्लायच का? खाल्लाय का? आनंदाच्या भरात तुला भेटत असताना तोंडाचा वास गोड सुटला तेव्हा गोड काय खाल्लंच काय सांगणार होते? तिळगुळ खाल्लं रे. काय बरं आहे ना? बरं आहे की माणसाची म्हणा मित्र मित्राला भेटल्यावर माणसाचा काहीतरी विनोद होत असतो. विनोद म्हणजे एक हसण्यासाठी, हसणं म्हणजे एक माणसाच्या जीवनाच्या शरीराला व्यायाम असतं. पण तुम्हाला काय माहित आहे का? अयो तुम्हाला माहित नाही का? माहितच नाही लोक. अरे बघा माणूस दे म्हणजे चुकीचा पुतळा. बरोबर आहे का नाही? माणूस जो माणूस जन्माला आला त्याला मरण आहे. बरोबर. आणि ज्याला जन्म नाही त्याला मरणच नाही. काय सांगतोय माझ्या? अरे हो का आज ना उद्या तुम्ही मरणार आहे. मरणार का नाही? काही तर राहणार आहे. चार दिवस झालं पाच कुणाही चार दिवसानं मरणार. अरे मरण कुणाला चुकलंय का? अरे मरण चुकलं नाही. मला नाही मरण येत. काय सांगतोय लगा? मला मरण येत. आम्ही चार पाच दिवसात मरणार. तुला मरण नाही काय बांधकड? मला मरण येत नाही याचा अर्थ तुम्हाला काय माहित आहे का? मी योजना काढली. योजना मरतच नाही मी. कशामुळे? मी काय केलंय? काय केलंय? डोकं चालवलं. डोकं चालवलं तुम्हाला माहित आहे की नाही? तुकाराम महाराजाचा बोला जन्मात येऊन काहीतरी कर नाही तर असाच मर. बरोबर आहे. म्हणून शिना मी डोकं आणि विकती चालवली. मरत नाही मी. मला सांगा अरे माणसाचा जर आत्मा न्यायला यायचं झाला तर कोण येत? यमराज. यमराज येतो स्वर्गात. ते कशावर येतो? रेड्यावर येतो का? ना मग म्या म्हणून डोकं चालवलंय. तुला काय कळतं मिळत का? म्या एक म्हैस पाळली. अरे अरे म्या म्हैस पाळली रे. म्हैस पाळली. म्हैस पाळली. कशामुळे? मी म्हैस म्हणजे माझा जीव वाचवायसाठी. असं काय नका? मी सारखा म्हशीच्या दावने झोपून राहणार. अरे म्हशीच्या दावने झोपून राहणार. अरे म्हशी दावने झोपणार तू? हा म्हशीच्या दावने झोपून राहणार. यमराज जर रेड्यावर बसून आला मला न्यायला मी दावणीत ना काय करणार? काय करणार? म्हशीची साखळी सोडणार. म्हशी साखळी सोडणार. मग म्हैस रेड्याला बघून काय करणार? काय करणार? पळून जाणार. पळून जाणार. बरोबर आहे. मग त्याच्या मागे रेडा जाणार. रेडा जाणार. अरे रेड्याच्या वरती कोण बसणार? यमराज. मी तसा दावणीत राहणार. तुझ्या आईचं खेकडे रे तुम्हाला. आम्हाला मरण दाव तुझ्या म्हशी जण त्याचं काय लागा? यमराज लागा आल्यावर लागा तुला कुठं द्या काचेच्या भरणीमध्ये राहू दे. हॅलो हॅलो. बरं अजिबात मला फोन करायचा नाही. फोनच करायचा नाही. अजिबात फोन करायचा नाही. माझ्यासारखा माणूस बेकार नाही. अजिबात नाही. ठेवून टाक. फोन लगा बारी काढला ना तू. कुणाला फोन उतारा? कंपनीचा होता. कंपनीचा होता.
पाटोळीचा फोन होता बरे तुझ्या ऐकतो ना लाईक तुझ्या इकडे पाटोळे इकडे इकडे आपण जाऊया काल दोघं दोघं जाऊया माणसाची म्हणाय मित्र मित्राला भेटल्यावर माणसाचा काहीतरी अनुभव होता आपण जाऊ एकाला दोघं दोघाला तिघ पण तुम्हाला काय माहित आहे का आपल्या जेव्हा भावाचा मित्र राजू व्यवहारी पंढरपूरकर त्यांना ताबडतो बोलून घेतलं पाहिजे हा त्याला बोलवून घ्या पण तुम्हाला काय माहित आहे का त्यांनी लग्न केलं लग्न बायको बायको केली लगीन केलं सोडून अरे आपल्या लग्नात नव्हता तर आपल्याला 10-5 रुपयाला त्यानं बुडवलं त्यानं कधी उष्ट्या हाताने कावळा हाणलाय का त्याच्यासाठी त्याला जायचं आणि त्याला 10-5 हजार रुपयाला गाठायचा 10-5 हजार रुपयाची पार्टीच घ्यायची त्याच्याकडे चला त्याला हाक मारून घेऊ का राजे आवारे पंढरपूरकर कोण आहे गे कोण आहे ग एकदम बरोबर लगीन झालं म्हणून कळालं झालंय मित्र आला का लग्नात आम्हाला आमंत्रण द्यायचं तुम्ही लग्नात दोन मोठे चिठ्ठी तर पाठवायची लागला पाठवले हा तुम्ही खरं लग्नात नव्हता अरे मी पण नव्हतो तू होता का अजिबात नव्हतो मी तू होता का अजिबात नाही अरे आम्ही कोणच नव्हतो म्हणजे तुम्ही तिघ लग्नात नव्हता लगा तरी मला दोन एकर गहू कुणी खाल्ला आमची काय जर्षी जेवला जाईव रे तसं ना हो दोन एकर गव्हाच्या चपाते बनवली कुणी खाल्ल्या अरे बाबा लग्न म्हणजे विघ्न असत लग्नाच्या राड्यात उडून गेला असल ही तुझ्या देखील ध्यानात नसल अरे बाग याला पार्टी मागून घे मागून घेतो पार्टी मागवा 10,000 रुपयाला जाळ जाळ तो बराबर तो काय करू नको तर लय मोठी पार्टी घेतो राजा भाऊ इकडे इकडे बोल 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 10-5 हजार रुपये आज तो काय करू नको तर 10-5 हजाराला फाटतो ना मग मी रे राजा भाऊ राजा त्याच्या बापाचा छकडा होता का नाही त्याचा बाप माग बैल माग बसून शिफ्टी सारखं माग टवचाय तुला तस करत तुझ्या ध्यानात राहायच नाही म्हणून महाराजा बंद करतो आता राजा भाऊ आता आम्ही तिघ जण तुमच्या लग्नात नव्हतो आम्हाला तुम्हाला पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे दोन मिनिट थांबा पोलीस पार्टी बोलतो असं करते फायबरच्या काचे घेऊन या म्हणून फायबरचे टायर पण आण आमचं रिमोट काढ गवसा आजच्या सहित लागले अरे तसं ना अरे आम्हाला तुझ्या लग्नाची पार्टी पाहिजे पंढरपूरचे दोन बैल आले बा अरे बाबा तुला काय नाही आम्हाला तिघाला पार्टी पाहिजे आम्हाला हे मित्र तुझ्या तोडाचा शब्द पडतात मी नाही झाले असं झाले का मित्र कधी तिघाला काय नाही आम्हाला कोणाला घेत नाही आम्हाला तिघाला काय नाही तिघाला काय नाही एक चा पादर अरे तुम्हाला काय कळलं शेला पार्टी म्हणते तिघा अरे चहा म्हणजे कुठला पेजा माहित आहे का हॉटेल मधला चा पेजा नाही बरोबर आहे तुझ्या म्हणण्यानं काय माझ्या ध्यानात आलं आपल्याला चॅची पे मिळत आणि त्याच्या बायकोचं तोट बघाय मिळत असं म्हणतोय बाबा तुझ्या बायकोचा चा प्यायचा म्हणजे तुम्हाला चा प्यायचा या माझ्या माझं चल आलं माझं घर राजा बायको घर आहे का बघ बायको घर असतो मी उलटलं बरं आयला घर घर पाणी बांधलं बरं का घर बारी बांधलं पण व्यापारी मला एक म्हणायचं आहे तुम्ही घर बांधलं बांधलं पण घर चुकीचं बांधलं
आता काय चुकलं एवढं मोठं बांधून चुकलं म्हणतो आम्ही मोठा इंजिनियर आहे इंजिनियर इंजिनियर आहे इंजिनियर मी चुकी काढतो काही घर जरा चुकीचं बांधलंय चुकीचं चुकीचं हा कसं काय चुकीचं घर चुकीचं बांधलंय काय काय नेमकं चुक आहे का ही घर आहे का नाही ते अंगण उन्हात आहे रे तुझं कुठं अंगण उन्हात आहे का ऊन अंगणातच असतं तर अंगण मी उन्हात असते मला नको कुठल्यावर जेव्हा तर राहतो नाही कोणाला आपल्याला ये इकडे लवकर बोलवलं तुला तुम्ही कशाला आलाय चा प्यायचं तुम्हाला हे बघा खाली जर बसला तुम्ही यावर कुणा जाणार तुझी मित्राची इज्जत मित्रांनी राखली पाहिजे खाली बसायचंच नाही स्प्रिंगच्या खुर्चीवर स्प्रिंगच्या खुर्चीवर स्प्रिंगच्या खुर्चीवर आणि कुठाय घ्या कुठाय घ्या कुठे दाखव कुठे टाकायची थोडं भाग द्यायचा पुढे घ्या तुम्हीच बघा की अंगार बस लवकर खुर्ची कस सांगता बा लवकर बस कस बाबा इथे कसो ना बघ तुम्हाला का मोठा करता हा जड आहे ना काही काय जड आता एका पायावर उभा राहायचं म्हणजे तुम्ही असं करता का दोन तीन रूम नि आणता का कशाला मागणं टेकणं द्यायचं मग काय होतो बस येतो खुर्चीवर बसा याच्यासाठी बोलवलं काय बेंद्रिया पंढरपूरनं नुकामानी या इथं तुम्हाला चहा प्यायचं ना हा बसा खाली हा आता कसं खरं बोल आम्हाला काय नाही तुझ्या बायको
बायकोला बोलो आणि आम्हाला चपा जायला बरोबर असं करा मित्र हा खाली बस आणि तुझ्या बायकोला सांग काय नवरी आली आहेत मला बायकोला आमच्या बद्दल परिचय करून सांग हो काय सांगायचं हा ही बोई पाटोळे केळकर आहे सांगतोय ती शिर्के आहेत म्हणाव बरोबर तुम्ही बसून घ्या खाली बायकर बोलव तू बोलव तिला मराठी भाषेला अर्थ लावावासा लागतो दुवावाशी पळवावाशी पडते सभागाती म्हणलं बोलव तिला तुझ्या बायकोला असं दे लिखी सारखीच आहे तुझ्या ती कशाला माझा हातात उडवलेला बायको तुझी आहे का माझी अरे तुझं नवीन लग्न झालंय तुला अनुभव नाही आमचं लय दिवस असू दे व्यवहार आहे तुम्ही काय काळजी करता तुमची जमीन आणि हिवाई वाट करतोय मी तुझा नवरा पाटोळे पाटोळे कुठे नेता मला घेऊन पळा का तुला रात आंधळ लागलंय तसं नव्हतं बाबा ती बाई काय म्हणली बाई लागलं मला का तुझ्या घरी नेलं ती बाई म्हणली मला कवा नवरा होता मग काय तर लागा मग कुणाच्या घरी होतो माझं घर नव्हतं मग रामकाय कडे सुद्धा आयडिया ती काय काय बाय बेकार ती बाहेर जर आली असती तर आपल्या मागे गाडवं लावली असतो काय तर आपण कसं तर सटकलो असतो पण या करुणा गोल मारला असता नागरिक बसा खाली पण बायकोलाच बोलू बोलो तू बसा बोलो आपल्या बायकोला आपुलकीपणा कुठला तर पै पाहुणा पै पाहुण्याच्या गावाला गेला बरं आपुलकीपणा दाखवतो रानात गेलो त्याच्यामुळे हे आपुलकीपणा म्हणला बोलव बरोबर आपुलकीपणा ही रान आपली ही गाव आपलं ही बाप वाचून राहिलंय आणि बोलू बायको हे मित्र असं बायको निर्जु बोलू बोलो निर्बसा कारभारे कारभारे सागर डबे घेऊन या काय झालं आला का कारभारी म्हणलं का बायको आतनच क्वाक क्वाक काय काय पट्ट्यावर गिर नाही मुंबईची बायको या दुनिया होत्या कस तुम्हाला
Unde dusură băsu? Găblă ca! Cai mărâi? Cău căr mărâi? Una anătăcii gostă să angaj și mărâi tăr. Cai? Sonia s-ar ghi tine mitrali. Cola anătă Sonia s-ar ghi cutri. Cușel mântui bai cu hegi zai ca, îndini cu tlega bai. Băgge la gata. Tu n-am hai tai ca? N-a tăcăr tai ca? Și hai ca n-ai, vei fări. Te bai ta naura. Te muli ta naura. Ani hi. Și ai că n
ऐका ना हे जी बायको हे चाय वेगळी हे चाय वेगळी ऐका ना हे चाय वेगळी काय म्हणताय ती चाय वेगळी ती चाय वेगळी बात मात्र एक आहे माझ्या इंगळीमध्ये किती खर्च केला लागलाला झाला 40-50,000 काय बोलतोय काय तर किती आला खर्च बोलले सर काय सांगतो किती आला खर्च बोलला 40-50,000 एकदा मला बोलले सर एकदा मला बघून होते तू तसं बायकोच्या पुढे जाऊ नको बाबा माय आहे बायको आहे पोटीशी तू जर तिच्या पुढे गेला तर तसं डुकरावून गेला मला एवढा काय म्हणा तू लागला किती खर्च आला भरपूर भरपूर तरी आकडा सांग 50,000 किती लेख झाले एवढ्या द्यायची नाही असं कर एवढ्या माणसात काय असं कर हात पुढे कर जरा नाही असं कर आता तू काय कर माहितीये का काय करू मला काय नाही अर्धी त्याला पाटण तुला बोकाड मिळायला काय बोलावं काय कळत का नाही का एवढ्या माणसात त्याचा अपमान जेव्हा भावाचा मित्र कायच्या लेकरा सारखं राहिलो तसं म्हणायच ना हे म्हणतो द्यायची केवढ्याला तू म्हणतो अर्धली त्याचं मनावर घेऊ नको तुझं घे तू घे मी सांगतो त्या हिशेबानं तू असं कर हात फोड कर एवढ्यात होय म्हणतो आलेला का जनवरचा शेडे तू मी सांगूच्या बाजारात असतोय खाटकाच्या गाय त्यामुळेच गोडून बोट चापचाय सवय तुम्ही कशाला आला रे मग तिथं बसून घ्यायची लागल बस रे बस बसा खाली आईला वहिनी चांगले पाकडे पाडण्याचं काय बोललो पुरे बस बाबा पाठ माझा बोकड्या कुठे मागाची बोकडं बांधली होती सकाळी तू कापले मागास मागास का पण कुठे एवढ्या एवढ्यावर राहिले तू कारभारे तुला सांगायचं म्हणलं तर मित्रांसाठी मस्त पैकी दुधात कॉफी बनव दुधात कॉफी मग काय तू चहा भारी लागतो पहिला माणूस कॉफी भारी असते तुला काय माहिती आहे कधी लगाव चहा प्यायला लागा लागते 4 महिने झाले लागा बसा गेला खावं त्यांचं पाठ टाकलं ते आपल्याला प्यायचं काय तर बोलांसाठी नाही जायचं बसा रे चहा प्यायचं तुम्हाला कारभार गुढी सांगतो मी जर मारा बिरा लागलो तर लय बेकार मारून मी चहा करत नाही तुला बघ वहिनी इकडे माझ्याकडे या चहा बनवा उग त्याचा राग नाही खाली बसत असेल तिघे तुला चहा कर म्हणतोय लय मारीन मी चहा कर तुला बरं का लय बेकार मारीन काय मारीन मारीन म्हणतोय वायद करतोय एक चालायचं बघा आपण वाईट वायद्यावर नाही होय तुम्ही का उठला मारीन मारीन म्हणतोय वायदा करतोय काय म्हणते तुला बघितलं का तिच्या आईला घोडा बसाय दिला घोडा
Pitobar. Paila te hobarun. Khalivar. Ce acarul izo? Mi ce acarat noi? Mansada broga lungu mile marin. Mi ce acarat noi? Thank you.
चायचे बॉटल असले असं कर की पुढे टाकतात तसं नाही का मित्रासाठी घेतलं पुरे का टाकली मोठ टाकायची उघडली टाकायची 2 रुपये पावडर दमन काढ अजिबात कोणी हल्ला का माझा किस्सा हल्ला की तो कुठेतरी वळवळ केलं तर मी संशय घेईल तुमच्यावर माझा किस्सा हल्ला तुम्ही माझा किस्सा हल्लाय कोणी हलायचं नाही अजिबात माझा किस्सा हल्लाय अयो माझा किस्सा हल्लाय उंदराने काम केलं असं कर इधर पैसे आणपट कर इधर पैसे पण रिसेंट चाललं की चहा पावडर आण मस्त पैकी बनव कर बरे चहा पावडर झाली दूध दोन नाही काय वरा पेदा होय कोराच्या पिऊन तर कडू काळा पडलाय आईला देखील घरात गावत नाहीत लोक काळा पडायचं कारण त्याला लय मोठी भांगड आहे काय भांगड आहे अरे मी जन्मताना का नाही मी जन्मताना का नाही माझी आई का नाही आईची डांबर पेटल आई नाही गल ठेव तिथं दूध नाही मग ती बायको दूध नाही चट बायको तुझ्या कुत्र्याचं शब्दाकडनं ओढ याच्या तोंडात कुत्रीची येत ना मला वाटलं पिडू झाला बस खोबर नगद आहे पण खोबऱ्यावर खोबरं कसले माझे आज तसं नाही काय काय आडली काय करायला लागली ती माहित आहे का नुसती माग उभा राहते ती त्या टेप मध्ये टाकते ती कॅशेट आणि नुसतं तोंडाने असं करते ती असं करतो आपल्याला तसं नाही बाबा ओरिजिनल गाणी येते का गाणी येते का ती गाणी येते का तुम्हाला कुठलं शिर्के या इकडे आपला हत्यार आण इदराव इदराव आव तो बे इधर ती तुझ्या बायकोला गाणी येत का हो कुठलं सांगतो की कुठलं ए चल केलं का बापिया ती गाणं कोणतं देवाचंच गाणं झालं पाहिजे हिंदी मराठी गाणी आमच्यात चालत नाही ती देवाधिकाचं हिंदी हिंदी तर गाणं अजिबात चालत नाही हिंदी गाणं चालतच नाही हिंदी गाणं का चालत नाही गाव मुसलमानाच आहे आताच नाही शिकीन मराठी गाण्याच आहे चला कुठलं गाणं या इकडे तुझ्या बायकोला बोलू इकडे या इकडे वहिनी वहिनी या ती देवाचं गाणं येत का कुठलं मी सांगतो सूर देतो हा ताल वाजू
कालवा जाओ चल सांगतो ते मनोज बडोकवाड मनोज बडोकवाड त्यांनी गायलेलं गाणं गेंदन फुल गायलं कोणी मनोज बडोकवाड हा मग ती गाणं कुठलं ती म्हणताय का तुम्ही ती नाही येत आहो तिला या इकडे मास्टर काढी एक हजार काढी काय झालं काय झालं नरड शेकावं लागते आवाज चालू मग कसा हलकी वाला शेकत होता असू दे सूर द्या काय चालू सूर वर गेला वर पडला नाही माझी मग खाली खाली जरा जरा खाली सदाशिव शंकर गोसावी झाला शिवशंकर गोसावी झाला चांगुणाच्या वाड्याला गेला आणि चांगुणाला त्या ठिकाणी काय म्हणायला लागला काय म्हणायला लागला चांगुणाला काय म्हणायला लागला चुम्मा चुम्मा दे म्हातार झाला एक कलप करून करून कठोर जागणार तुम्ही गाणी म्हणताय ना गाणी म्हणतात ना इकडे या समोर अनुभवी खात्री असते इकडे तिकडे अनुभवी खात्री असते बरोबर खात्री केली पाहिजे तसं नाही बाय मला एक विचारायचं आहे तुम्हाला काय तुम्ही गाणी म्हणता ना गाणी म्हणता इकडे या पुढे दात दाखवा तुमचं दात नाही बरोबर आहे त्याच आता काय झालं तुम्हाला चांगलं विचारलं की अहो बाय तसं नाही बाय गाणी म्हणताना तुमचा प्रॉब्लेम काहीतरी येऊ ना गेल्या बारीनं भानगड काय झाली तुम्हाला माहित आहे का आमच्या गावात वाघ्या मुलीची पार्टी सांगितली होती आणि आता पण आली इथं पार्टी पण गेल्या वर्षी काय झालं तुमच्यासारखी मुलगी तरुण जवान 17-18 वर्षाची मुलगी अशी गायक होती काय गाणी म्हणत होती देवा माणसं उठू दिली नाही ती मुताईला गाणी तशी गात होती गोडी लागली गोडी गाण्याची गोडी लागली पण भानगड काय झाली तुम्हाला माहित आहे त्या बायच पडलं होत दात दात पडलं होत दात पडलं होत आणि दात पडल्याच्या नंतर काय झालं तुम्हाला माहित आहे का रातची रात कार्यक्रम झाला सकाळपारी उठले त्यांना म्हणलं जरा देवा थोडं चार गाणी म्हणा तुमचा तुमचा इडा घ्या आणि तुमची तुम्ही आपलं तुमच्या गावाला जावा बरोबर गडबडीने ती बिचारी माऊली उठली ती गायक होती ती त्यांच्यासारखीच मुलगी उठली बाबा दात घासायला लागली पण भानगड काय झालती त्यांच्या गाडीचा झालता ऍक्सिडेंट आणि त्याच्या त्या मुलीचं दात पडलं होतं दात वरल्या साईडला नुसतं बचाळच होत ती गडबडीनं ते दात घासताना तिच्या बचाळ राहता येईल काढलं खाली ठेवलं दगडावर झाडावर बसला होता कावळा त्या कावळ्याला वाटलं की हाडूक जसा काय कावळा आला तसा हाडूक उचललं ते बचाळ उचललं आणि झाडावर बसला 17-18 वर्षाची मुलगी माझं कुणाचं तुमचं लक्ष नव्हतं पण माझं ध्यान होत आणि ती नुसतीच मुलगी वरडायला लागली कुणाचं लक्ष नव्हतं की कावळ्यानं तर बचाळी नेलं तोंडात तर काय दात नव्हतं खाल्ल्या साईडचं दात आणि ती मुलगी नुसतीच वरडायची काय म्हणायची तस नाही या बाईच इकडे लावा मध्ये
म्हणून बाहेर बघा इकडे दावा मध्ये इकडे दावा कसे कसे दाखव.